आमचे जे सर्वे सर्व जितेंद्र ठाकूर त्यांनी 2019 ला असं सांगितलं होतं की यापुढे मी निवडणूक लढणार नाही, मग कुठेतरी वसईमध्ये पराभव दिसत होता म्हणून कार्यकर्त्यांना सांगून त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक. आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे आप्पांनीच उभं राहावं. त्यांचा शब्द कुठे गेला? आमची कार्यकर्त्यांची अट आहे की आप्पांनीच उभं राहावं कुठल्याही पक्षाचा, आणि त्यांनी केलेली कामं विकासाची ही तुम्ही सांगा. पण विरोधक तर म्हणतात तुम्ही कामच केली नाहीत, 35 वर्ष फक्त बकास केला. वसई इकडे उभे होते, मनवेलपाडा गाव आहे कारगिल नगर, इकडे 2 रुपये हंड्याने विहिरीवरनं पाणी विकत आणायचं आणावं लागायचं. आज पाणी घरोघरी आलेलं आहे, पण इथे अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट आहे. एकही सिडको पासिंगची बिल्डिंग नाही, एकही चांगली बिल्डिंग नाही, सगळं अनधिकृत. मग असा विकास आहे? मी पाण्याचा विषय तुम्ही बिल्डिंग कडे नेलात. तुम्ही जर एकदा इलेक्शनचा प्रश्न विचारा किंवा बिल्डिंगचा विचारा किंवा देवळाचा विचारा, म्हणजे केलं ते तुम्ही आणि नाही केलं ते तुम्ही नाही. घराघरात पाणी येते. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर सध्या मी उपस्थित आहे विरार कारगिल नगर या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर वसई विरार मध्ये आपल्याला निवडणुकीचे वारे पाहायला मिळतात, दावे प्रतिदावे केलेले आपल्याला दिसून येतात, आरोप प्रत्यारोप केलेले आपल्याला दिसून येतात. यावेळेला माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी मनीष राऊत आहेत. मनीषजी काय सांगाल, निवडणूक आहे कुठेतरी बहुजन विकास आघाडीला फटका बसणार असं चित्र दिसतंय. बहुजन विकास आघाडीला कुठलाही फटका बसणार नाही. कार्यकर्त्यांसाठी माझा मेसेज आहे, पायाला चाकं, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून हृदयात हात घाला आणि बहुजन विकास आघाडीनी केलेली विकास कामं, क्षितिजदादांनी केलेली विकास कामं, आप्पांनी केलेली 7 टर्म 35 वर्षातली विकास कामं ही लोकांपर्यंत पोचवा. एक मत सुद्धा वाया जाऊ देऊ नका. आमचं फक्त काम एवढंच आहे, पायाला चाकं मी म्हणालो म्हणजे चाकं याच्यासाठी लावा का आपल्याला डोर टू डोर जायचं आहे, जिभेवर साखर डोक्यावर बर्फ ठेवून बहुजन विकास आघाडीने केलेली कामं घराघरापर्यंत पोचवायची जबाबदारी ही सर्व आमच्या कार्यकर्त्यांची असते. पण तुम्ही जे म्हणता त्या उलट आणि ते विरुद्ध दिशेने होत आहेत. तुमची जे कार्यकर्ते जे तुमचे पदाधिकारी ते खाली चाकं तर घालत नाहीत, वरती बर्फ तर ठेवत नाही, मग तोंडात साखर ठेवण्याचा प्रश्नच कुठे येतो? बघा, बहुजन विकास आघाडी आज 35 वर्ष, पत्रकार जे आहेत ते प्रत्येक वेळेला प्रश्न विचारतात आणि आम्हाला उत्तर द्यावं लागतं आणि नंतर निर्णय विजयी झाल्यानंतर पत्रकार दिसत नाही. आता त्यांना सुद्धा मीडियामध्ये त्यांचं तो काय ते चालवायचंय बातमी, तर ही बातमी चालवा. बहुजन विकास आघाडीनी केलेली विकास कामं आम्ही सांगतो कार्यकर्ते, आणि एक कोणतरी असा प्रतिनिधी उभा करा कुठल्याही पक्षाचा आणि त्यांनी केलेली कामं विकासाची ही तुम्ही सांगा. पण विरोधक तर म्हणतात तुम्ही कामच केली नाहीत, 35 वर्ष फक्त बकास केल्या. वसई विरार बघा, पूर्वी आता आपण जिकडे उभे आहोत, मनवेलपाडा गाव आहे कारगिल नगर, इकडे 2 रुपये हंड्याने विहिरीवरनं पाणी विकत आणायचं आणावं लागायचं. आज पाणी घरोघरी आलेलं आहे, पण इथे अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट आहे. एकही सिडको पासिंगची बिल्डिंग नाही, एकही चांगली बिल्डिंग नाही, सगळं अनधिकृत. मग असा विकास आहे? मी पाण्याचा विषय तुम्ही बिल्डिंग कडे नेलात. तुम्ही एकदा इलेक्शनचा प्रश्न विचारा किंवा बिल्डिंगचा विचारा किंवा देवळाचा विचारा, म्हणजे केलं ते तुम्ही आणि नाही केलं ते तुम्ही नाही. घराघरात पाणी येते, विकासाची गंगा घराघरात आली. आपली महानगरपालिका एकमेव महानगरपालिका आहे, त्यांनी डॅम विकत घेतलेला आहे. तुमचे जे सर्वे सर्व जितेंद्र ठाकूर त्यांनी 2019 ला असं सांगितलं होतं की यापुढे मी निवडणूक लढणार नाही, मग कुठेतरी वसईमध्ये पराभव दिसत होता म्हणून कार्यकर्त्यांना सांगून त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक. कार्यकर्त्यांची इच्छा आहे आप्पांनीच उभं राहावं. त्यांचा शब्द कुठे गेला? आमची कार्यकर्त्यांची अट आहे की आप्पांनीच उभं राहावं आणि आप्पा उभे राहतील अशी अट आम्ही हजारो कार्यकर्त्यांनी घातलेली आहे आणि आप्पाच वसईमधून उभे राहतील. मी पुन्हा एकदा सांगतो, राजूनाना शब्दाचा ऐका, राजूनाना आणि आप्पा हे वेगळे नाही आहेत. पण राजूनाना दिसतच नाहीत, सक्रिय कुठे? ते कामगार नेते आहेत, ते त्यांच्या कामात असतील. किती दिवस, आता तर निवडणूक आलेली आहे, मग कामात कसे व्यस्त असतील? आमचे हितेंद्र ठाकूर जे आहेत ते समर्थ आहेत. तुम्हाला मानलं पाहिजे, कट्टर कार्यकर्ता कसा असावं ते तुमच्याकडनं शिकलं पाहिजे. मी माझ्या पायाला बहुजन विकास आघाडीची चाकं लावलेत, माझं इतकंच काम आहे डोर टू डोर जाणं. उघडे डोळे जागरूक कान ठेवून आम्हाला फक्त बहुजन विकास आघाडी केलेली विकास कामं ही जनतेपर्यंत पोहोचवायची आहेत. आमचा विजय निश्चित आहे आणि विजयी झाल्यानंतर मी कोटेकर साहेब तुम्हाला चांगला एक असा पिवळा शर्ट देणार आहे बहुजनचा, आणि तुम्ही सुद्धा आमच्या जोडीला प्रचारात या अशी तुम्हाला माझी विनंती आहे. प्रचाराला तर मी येईनच आणि तुम्ही जर शर्ट दिला तर मी स्वीकारीनच.
पण जनतेच्या मनात काय असेल शेवटी तेच होणार. जनता जनार्दन ठरवेल आणि निवडणूक लागल्यानंतरच आमचा विजय निश्चित आहे. 1,00,000 जास्त मतांनी आमच्या क्षितिजदादांचा विजय होणार आहे. आमचे तिन्ही उमेदवार सर्व निवडून येणार आहेत. आपण एकंदरीत जर पाहिला तर बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ते सर्व 303 जागेवरती निवडून येतील, परंतु हे काळच ठरवेल की येणाऱ्या काळामध्ये जे 20 तारखेला मतदान आहे जनता कोणाच्या पेटीत कोणाच्या पारड्यात मतदान करणार आहे, आणि 23 तारखेला निकालावरती कळेल की किती कोण कितनं पाणी मिळेल. आपल्याला सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.